मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मागील काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे या अपघातात अनेक जण तगावले देखील आहेत लोणावळा घाटात गेल्या पंधरा दिवसात दोन भीषण अपघात झाले आहेत या अपघातात तेरा बळी गेले तर बारा गाड्यांचा चक्काचूर झाला होता हे पाहता आज एम एस आर आर डी सी टी ओ महामार्ग पोलीस तसेच स्थानिक खासदार शिरंग बारणे यांनी पाहणी दौरा केला यामध्ये या, या मार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत लोणावळा घाटातील तीव्र उतार अवघड वळण यांची पाहणी केली यामध्ये एकूण घाटातील पाच अपघाती ब्लॅक स्पॉट निश्चित करून या ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे लोणावळा येथून येणारी जड वाहने अंडा पॉईंटवरून खोपोलीत उतरू नये यासाठी हाईट बॅरिकेड्स लावली आहेत या मार्गावर अपघात रोखण्यासाठी खासदार बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या आहेत काही दिवसांपूर्वी झालेला अपघात हा चुकीच्या बाजूने गाडी आल्याने झाला होता त्यामुळे यासंदर्भात देखील वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या आहेत